बातमी आहे बनकर फाटा इथून. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील दौऱ्याला आज सुरुवात झाली आहे. याच दरम्यान कल्याणनगर महामार्गावरील बनकर फाटा येथील नागरिक व कार्यकर्त्यांनी डॉक्टर कोल्हे यांचे वाजत गाजत जंगी स्वागत केलंय. आमचे माळशीज प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी पाठवलेली ही दृश्य आपण पाहतोय. आज डॉक्टर अमोल कोल्हे व आघाडी पक्षाचे पदाधिकारी जुन्नरच्या पश्चिम दौऱ्यावर आहेत. 29 एप्रिलला मतदान होणार असल्याने अंतिम टप्प्यातील या झंझावाती प्रचार दौऱ्याला आज वेग आलाय. ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, एकाच वाक्यात सांगतो, या भागासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार म्हणून 15 वर्षात जे झालं नाही ते आपल्याला सगळ्यांना साथीनं सहकार्यानं 5 वर्षात करून दाखवायचं. आणि सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आज दुपारी 4 वाजता मंचड येथे आपले राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांची सभा आहे. या सभेला सगळ्यांनी आवर्जून या. सभेत सविस्तर जी भूमिका आहे ती संपूर्ण भूमिका आपण मांडणार आहोतच. 29 तारखेला मतदान आहे. मतदान केंद्रात 2 यंत्र असतील, 2 मशिनी असतील. त्यातल्या पहिल्या मशीनवर, पहिल्या यंत्रावर 2 नंबरला आपलं नाव आहे. नाव आहे, फोटो आहे, चेहरा आता ओळखीचा आहे. चेहरा सगळे ओळखतील व्यवस्थित. फोटो बघायचा, फोटोच्या पुढं घड्याळाचं चिन्ह आहे. घड्याळाचं चिन्हात समोरचं बटन दाबायचंय आणि त्यानंतर बाजूच्या छोट्या मशीनमध्ये पावती येईल. आपण दिलेलं मत घड्याळालाच गेलंय का याची खात्री करायची आणि मग मतदान केंद्र सोडायचं. फक्त मतदानाला जाताना एक गोष्ट स्वतःच्या मनाला बजावून सांगा की चमत्कार आपोआप घडत नसतात, चमत्कार हे घडवावे लागतात. आणि आता एक चमत्कार 29 तारखेला आपण घडवणार आहोत. तुम्ही सगळे हा चमत्कार करून दाखवणार आहात. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेलं एक पोरग सर्वसामान्य जनतेने जर खांद्यावर घ्यायचं ठरवलं तर संसदेत जाऊ शकतो हे संपूर्ण देशाला आपण दाखवून देणार आहोत. ही गोष्ट मनाला बजावा. तुमचा मतांचा आशीर्वाद भरभक्कमपणे पाठीशी उभा राहू द्या. तुमचा आहे, तुमचाच राहील, सदैव तुमच्यासाठी उपलब्ध राहील हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज. आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.